राज्यातील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला हलवण्याचा केंद्राचा डाव, आव्हाडांचा आरोप, तर केवळ 5 अधिकाऱ्यांना पाचारण, फडणवीसांचं स्पष्टीकरण। मातोश्रीची भाकरी आणि पवारांची चाकरी, दादा भुसेंच्या रावतांवरील टीकेवरून अजित पवार संतप्त, पवारांचं नाव कशाला घेता, भर विधानसभेतच अजित पवारांनी भुसेंना सुनावलं। राज्यात 3 वर्षात तब्बल 15,000 अधिक बालविवाह, बालविवाहाला बंदी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राचं अपयश, राज्य सरकारची विधिमंडळामध्ये कबुली। नितीन गडकरींच्या नागपूरमधल्या कार्यालयात पुन्हा धमकीचे फोन, जानेवारीप्रमाणे यंदाही कुख्यात गुन्हेगार जयेश पुजारीच्याच नावाने धमकी, पोलिसांकडून तपास सुरू। वाहन खरेदी घोटाळा प्रकरणी लोकायुक्तांचे सरकारवर ताशेरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाने 12 लाखांची बस 2 कोटीने घेतली, ठाणे पुणे महापालिकांवर देखील गंभीर आरोप। मुखी अनिल जयसिंघानीचा जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानीलाही अटक, अनिल आणि निर्मल जयसिंघानींच्या कोठडीत पोलिसांची कोठडीची कोर्टामध्ये पोलिसांची मागणी। राज्यामध्ये अनेक ठिकाणी आठवडाभर अवकाळीचा तडाखा, विदर्भामध्ये गारपीट सुरूच, तर नंदुरबारमध्ये नद्यांना पूर, नागपूरमध्येही गारपीटीचा कहर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।